निर्मितीच्या प्रकाशा चित्रपटाचे अवघे जीवन श्री मंगेशाची सेवा अविरत. अभिनेता मोठा रुबाबदार, चित्रकलेतही त्याचा न्यारा डौलं. कुशल अभिनेत्री उमा, सहधर्म चारिणी उमा, निळूभाऊ सुबलदा बिर्डेंसह चित्रपटाचा नवा विक्रम उभा. तिमिरातुनी तेजाकडे, आत्म्याकडून परमात्म्याकडे. निर्मितीच्या हे प्रकाशा अभिवादन अमुसे स्वीकारा. नमस्कार प्रेक्षक हो, अतिथी कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तुम्ही ओळखलंच असेल, आज आपल्या भेटीला आलेले आहेत प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक प्रकाशजी भेंडे. नमस्कार प्रकाशजी. नमस्कार तेजू, आणि दूरदर्शनच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना माझा नमस्कार. मी अत्यंत आभारी आहे ह्या दूरदर्शनचा, कारण सगळ्या चॅनलच्या अगोदर दूरदर्शन हे आमचं दैवत आणि अजूनही आम्ही तेच मानतो. प्रकाशजी, गेली 50 वर्ष तुम्ही या चित्रपट व्यवसायामध्ये आहात, अगदी अभिनेते ते दिग्दर्शक. हो, तर हा सगळा प्रवास, ही सगळी एनर्जी आपण जी म्हणतो ऊर्जा, ती तुम्हाला कुठून मिळाली? काय आहे की माणसाकडे ना निष्ठा असायला हवी आणि प्रामाणिक प्रयत्न, मग ती ऊर्जा आपोआप निर्माण होते. उदाहरण द्यायचं झालं तर आत्ताकडचं सचिन तेंडुलकरचं 100 शतकाकडे जायला त्याला अनेक वेळा ते शतक हुकलं, पण शेवटी त्याने 100 शतकं पूर्ण केली. ह्याला म्हणतात निष्ठा, ह्याला म्हणतात ध्येय. तर ध्येय आपलं जर स्वच्छ आणि चांगलं असेल, प्रामाणिकपणे जर तुम्ही प्रयत्न केला, तर निश्चितच तुम्हाला यश मिळेल असं मी मानतो. तर अभिनेते म्हणून तुम्ही, तुम्हाला एक रुबाबदार पर्सनॅलिटी आहेच, तर अभिनेते म्हणून तुमची कशी सुरुवात झाली? हे मला माहीत नव्हतं. उत्कृष्ट पर्सनॅलिटी तू सांगतेस, पावती दिली खरोखर. थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट्स. काय, माझ्या करिअरला सुरुवात माझ्या बालपणापासून झाली. अगदी लहान होतो मी, आणि माझ्या घरी वडील डॉक्टर, आजोबा डॉक्टर, काका डॉक्टर, तर त्यांना काही हे सगळं पसंत नव्हतं. पहिल्यांदा माझं चित्रकारी हा माझा पहिला छंद, आणि चित्रकारी करत असताना ते एकदम मी लहान असताना काही ते 7-8 वर्षाचा होतो, चित्र काढून दाखवलं, त्यांचा विश्वास बसला नाही. त्यांना वाटलं काय हे माझ्या आईनी वगैरे, कारण तिचा हात होता चांगला, रांगोळ्या वगैरे छान काढायची, क्लासिकल गायची देखील तानपुऱ्यावर, तर तिच्यामध्ये जबरदस्त फाईन आर्ट होती. तर तिला विचारलं, ती म्हणे मी तर दिलेलं नाही आहे ह्याला, तर म्हणा ती पाटी पुसली माझी, त्यावेळेला स्लेट असत, आणि ती पाटी पुसून परत मला ते चित्र काढायला सांगितलं. सो दॅट वॉज अ चॅलेंज फॉर मी, काढून दाखवलं. कालांतराने माझ्यामध्ये ती कला अशी वाढत गेली, तर त्यांना मग त्याचा कुठेतरी तिरस्कार येऊ लागला. त्यांनी माझे सगळे ब्रश वगैरे तोडून मोडून फेकून दिले. अरे, म्हणजे या मुलाचं कुठेतरी दुर्लक्ष होईल, आणि त्यांचं काही वावं नव्हतं, करेक्ट होतं. मग तसं आईने पाहिलं की हा मुलगा लोकां मित्रांकडनं खडू आणून त्याचा बुका करून, त्या फुलझाडू येतात त्याच्या दांड्यांचा ब्रश करून असं करून रंगवतोय, तर त्याला ह्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. मग तिने पुढाकार घेतला आणि तिने म्हटलं वडिलांना, ह्याला आपण हे प्रोत्साहन देऊया आणि करू दे, तो शिक्षणात कुठे कमी नाही आहे ना, मग करू दे त्याला. आणि मग ती ग्रीटिंग्स वगैरे करणं, निसर्गाची चित्र काढणं वगैरे माझ्या हे सुरू झालं लाईफमध्ये. आणि ती छोटी छोटी ग्रीटिंग्स, संक्रांतीची कार्ड, दिवाळीची भेट कार्ड, आणि त्याचे मला पैसे मिळायचे एवढ्याशा बाल्य वयामध्ये, आणि ते लोकांचं कौतुक ते मला सगळं प्रोत्साहन देत गेलं, आणि तिथनं माझ्यामध्ये ती ऊर्जा जी आहे कलेची ही निर्माण होत गेली. त्यानंतर कालांतराने आमच्याकडे गणपती वगैरे होत असत, तर गणपतीमध्ये प्रोग्राम असायचे, अनेक कलावंत यायचे, तर त्यामुळे माझ्या काही ह्याच्यामध्ये गायन, त्यानंतर नृत्य, मी कथ्थक शिकलो, थोडंसं भरतनाट्यम शिकलो, आणि कॉन्व्हेंटमध्ये असल्यामुळे सगळं कॅथलिकचं ॲटमॉस्फिअर, त्यांची वेडिंग्स वगैरे, तर वेस्टर्न डान्सची शिकलो. असं करताना ते मला सगळं स्टेज करता मला उपयोगी पडलं. स्टेजवर मी काही परफॉर्मन्स करत असते त्यावेळेला. मग त्यानंतर मोठा झाल्यानंतर काही ऑर्केस्ट्रामधनं, आता जो राम लक्ष्मंडळ आहे तो माझा मित्र, आणि त्याचं नाव खरं विजय पाटील, आणि तो नागपूरहून आला होता आणि माझ्याच ऑफिसमध्ये राहत असे. संध्याकाळ जेव्हा काम वगैरे आटपलं की बसून आम्ही रिहर्सल करायचे, आणि त्यांनी आणि मी अनेक गल्लीबोळातनं कार्यक्रम केले. त्यावेळेला म्हणजे मुकेशचा आवाज, रफी, हेमंजा, त्यानंतर किशोर, हे सगळे आवाज मी काढलेले,
आणि आता नको संगोपन करायला, कारण आता माझं वय नाही आहे, आता तो आवाजही राहिलेला नाही. म्हणजे बालपणापासूनच तुमची जडणघडण होत गेली. म्हणजे तुम्ही गायन कथ्थक शिकलात, भरतनाट्यम तसंच वेस्टर्न डान्सेसमध्ये तुम्ही माहीर आहात. तर उमाताई प्रसिद्ध अभिनेत्री आहेत, आपण सगळेच त्यांना ओळखतो. तर त्यांचा आयुष्यात तुमचा प्रवेश कसा काय झाला, तो किस्सा आम्हाला नक्कीच ऐकायचा. गमतीदार आणि अनेक वेळा मी बोललोय चित्रवाणीवर, पण तुला एक वेगळ्या तऱ्हेने तो किस्सा सांगतो. बर. कारण मी हे सगळं करत असताना कुठेतरी काय असतं, नदीला सागराची ओढ असते. तसं नाटकात वगैरे काम केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण चित्रपटामध्ये यावं म्हणून, आणि ते मी ठरवलं चित्रपटामध्ये जायचं. आणि काही मला कामं मिळाली त्यावेळेला, आणि शुभांनी मला पाहिलं, शुभा खोटेनी. तर तिने पाहिल्यानंतर, विजू माझा मित्र, कारण तो नाटकामध्ये माझ्यावर काम वगैरे करायचा, तर त्यांनी पाहिलं, त्याच्या घरी त्याला भेटायला गेलो होतो, मला कळलं शुभा आली, आणि तिने मला लांबून पाहिलं आणि म्हणाली, अरे राजेंद्र आला रे. मला काही कळलं ना राजेंद्र आला. त्यावेळेस राजेंद्र कुमार फार फेमस ऍक्टर होते. तर मी म्हटलं, अरे विजू राजेंद्र आले काय, अरे तुला म्हणते मला. मी म्हटलं मला राजेंद्र कुमार, मी म्हटलं तसं दिसतोय का, अरे तू दिसतो तुला माहीत नाही आहे. आणि तिने मला छोटासा पहिल्यांदा ब्रेक दिला तिच्या चित्रपटामध्ये, मग तोरणे होते त्यांनी मला ब्रेक दिला. असं करताना हे सगळं जमत गेलं, आणि छोटी कामं करताना मला वाटलं की कुठेतरी मोठं ब्रेक मिळावा, आणि तो मिळत नव्हता. म्हणून मी ठरवलं, कारण माझ्यावर कुटुंबाची जबाबदारी पडली संपूर्ण. अवघ्या म्हणले 17-18 वर्षी माझे वडील गेले, आणि त्यावेळेस मला असं झालं की आता काहीतरी एक काहीतरी करावं, एकतर चित्रपट नाट्य वगैरे किंवा माझा व्यवसाय. कारण मी उत्कृष्ट अगदी टेक्सटाईल डिझायनर होतो. अच्छा, हा एक पैलू आहे. टेक्सटाईल डिझायनिंग हा माझ्या आयुष्यातला मोठा पैलू आहे, कारण ज्यावेळेला माझ्यावरती सगळी कुटुंबाची जबाबदारी पडली त्यावेळेला मी ठरवलं, म्हटलं आता काय करायचं, म्हणजे जी जबाबदारी आहे त्याला सामोरं जायचं की आपल्या आवडीनिवडीला जपायचं. तर ते मी म्हटलं की नाही, आता काहीतरी म्हटलं निर्णय घ्यायला हवा आहे. छोटं मोठं काम करण्यात काही अर्थ नाही आहे, कारण मी हिरो म्हणून 2-4 चित्रपटांमध्ये प्रयत्न केला आणि ते चित्रपट काय पुरे झाले नाहीत. आणि ते हिंदी होते, सनम नावाचा चित्रपट होता, त्याच्यानंतर एक असे 2-3 चित्रपट बरेच चांगले कास्ट मीडियम असे कास्टिंग. आणि त्यावेळेला आमच्या वेळेला काय होतं की बरीच मोठी कॉम्पिटिशन होती, देवानंद राज कपूर वगैरे, आणि ह्या लोकांना नवीन लोकांना चान्स मिळत नसे जास्ती. आणि एकदा असंच म्हटलं सोडून द्यायचं, आता एकच म्हटलं एकच करायचं, एकच ध्येय ठेवायचं माझं, टेक्सटाईल डिझायनिंग की टेक्सटाईल डिझायनिंग. पण म्हणतात ना, नशीब माणसाला परत खेचून आणतं. तसं तुला सांगतो, मी असंच एकदा सुरतला माझा स्टुडिओ होता, मुंबईमध्ये होता, जवळजवळ 100-125 माणसं माझ्याकडे कामाला होती त्यावेळेस, आणि चांगलं होती फॉर्ममध्ये सगळं चाललं होतं. तर मी सुरतचं माझं जायचं तिकीट बुक केलं होतं आणि निघालो होतो, आणि तितक्यात 2 माणसं माझं शिवाजी पार्कला ऑफिस आहे बाहेर पडलं, 2 माणसं माझ्या समोर आली आणि उभी राहिली. तुम्ही प्रकाश भेंडे का? मी म्हटलं हो, का बरं? नाही मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे. म्हटलं काय आहे काम सांगा. नाही म्हणे असं रस्त्यात आपल्याला बोलता नाही येणार, जरा कुठे जाऊन बसूया का आपण बोलूया. म्हटलं मग कशाला, माझ्या ऑफिसमध्येच चला ना, समोरच माझं ऑफिस होतं. आणि त्यांनी ऑफिसमध्ये गेल्यानंतर सांगायला सुरुवात केली की आम्ही अभिनेत्याच्या एका शोधात आहोत आणि आम्हाला तुम्ही योग्य वाटलात, आम्ही तुम्हाला येता जाताना इथून बघतो, तुमची पर्सनॅलिटी चांगली आहे. पण म्हटलं कसं काय, म्हणजे तुम्ही कसं हे योजलं, हाऊ यू थिंक अबाउट मी? ते म्हणे नाही, आम्हाला कळलं की तुम्ही वेस्टर्न डान्सेस वगैरे चांगले करता, तुम्ही नाटकातनं वगैरे कामं केलेली आहे. कारण का ह्या व्यवसायामध्ये बोल बच्चनगिरी जास्त असते, आणि त्याचे मला वाईट कटू अनुभव आलेले आहेत माझ्या जीवनामध्ये, जे इतरांना येतात ते मलाही आलेले आहेत. आणि मी म्हटलं काहीतरी असंच काहीतरी करतात. मग ते म्हणाले की अनुपमा आमच्या चित्रपटामध्ये हिरोईन आहे, आणि आमचा चित्रपट जवळजवळ 4-5 वेळा झाला आहे, आणि संध्याकाळी राजकमलला ट्रायल आहे. आणि राजकमलला ट्रायल आहे म्हटल्यानंतर माझा कुठेतरी थोडासा विश्वास बसला. पण मी म्हटलं माझं संध्याकाळचं तिकीट आहे, म्हणजे ते कॅन्सल करा, आमच्यासाठी कॅन्सल करा. आणि त्यांनी मला संध्याकाळी राजकमलला मला ते घेऊन गेले. कर्मधर्म संयोगाने असं की राज कपूर, ज्यांचं मी म्हणजे अगदी माझं आराध्य दैवत प्रेरणास्थान आहे, ते
राज कपूर होते, जयकिशनजी होते, आणि त्यांचं काहीतरी मला वाटतं जोकरचं काहीतरी मिक्सिंग वगैरे चाललं होतं, मंगेश देसाई करत होते राजकमलला. आणि आमच्या युनिटनी काही डिरेक्टर वगैरे त्यांनी त्यांना आग्रह केला आणि ते पण आमच्याबरोबर त्या थिएटरमध्ये बसले. अनुपमा आली, अनुपमा त्यांची ओळख वगैरे करून दिली, पण माझी ओळख अनुपमाबरोबर करून दिलेली नव्हती प्रोड्युसरनी, कारण मी त्यांना होकार दिलेला नव्हता. मग चित्रपट पाहिला वगैरे आणि मग ठरलं आणि कोल्हापूरला शूटिंग वगैरे झालं. आणि करता करता त्याची जे दिग्दर्शक होते गुरुबाळ, त्यांची आणि माझी इतकी जवळीक झाली की त्यांनी ओळखलं की ह्या माणसामध्ये, या मुलामध्ये स्पार्क आहे. आणि कधी काय महत्त्वाचं काम असलं की ते माझ्यावर टाकायचे. आणि त्यांनी पाहिलं की ह्या माणसाला आवडही आहे आणि कामही चांगलं करतो. आणि एकदा ते कोल्हापूरला असताना त्यांनी मला एक शूटिंगची जबाबदारी माझ्यावरती सोपवली. फोन आला की म्हणे वसंतराव पाटील आहे, यांना घेऊन तुम्ही अमुक अमुक घ्या, एवढं शूटिंग आहे, पॅचवर्क आहे, हे तुम्ही आटपून घ्या, मी इथून माझ्या माणसाला पैसे घेऊन देऊन पाठवतो. त्याप्रमाणे मी वसंतरावांच्या घरी गेलो. तर मला त्यांच्या म्हणजे त्यांना मी वहिनी म्हणत असे, तर मला कळलं की वसंतराव उमा या अभिनेत्रीकडे गेलेले आहेत. अच्छा, कळलं का? तुम्ही म्हटलं उमा, मी म्हटलं त्यांचं घर मला माहित नाही, मी तुम्हाला पत्ता देते ना, तुम्ही सायनला राहता ना, त्या पण सायनलाच राहतात. अरे म्हटलं वा बरं, जा भेटूया म्हटलं. आणि माझ्या डोक्यामध्ये असं काही नव्हतं, कालांतराने ती माझी पत्नी होईल वगैरे कधीच डोक्यात नव्हतं. आणि मी गेलो आणि डोरबेल दाबली, दरवाजा उघडला गेला, साक्षात उमा समोर. ती पहिली आमची नजरानजर आणि ती पहिली भेट. अच्छा. आणि त्याही 2 मिनिटं स्तब्ध राहिल्या, मी स्तब्ध, एकमेकांना काय बोलायचं सुचत नव्हतं. आणि त्या हिंदीमधनं एकदम म्हणाल्या, आई आई आपको कौन ची आई आहे? मी म्हटलं मी महाराष्ट्रीयन माणूस आहे, मी मराठीत बोललं तर चालेल. तर ते असं म्हटलं पाटील काका आहेत का? म्हणे हो आलेत ना. पाटील काकांना बोलवलं, अरे म्हणे भेंडे साहेब तुम्ही आलात, या या या, हे त्यांनी ओळख करून वगैरे दिली. त्यावेळेस काही लग्नाचं डोक्यामध्ये नव्हतं, काही नव्हतं. आणि पाटील काकांनी मला एकदा विचारलं, म्हणजे आमचे कॅमेरामन, की प्रकाशजी तुम्हाला लग्न करायचं आहे का हो? म्हणजे निश्चित, लाईफमध्ये प्रत्येक जण लग्न करतो आणि ते एकदाच असतं. तर उमा कशी वाटते? म्हटलं काय तुम्ही उगाच माझी थट्टाडी चेष्टा करू नका. नाही नाही खरंच सिरियसली विचारतो, कारण बेबी त्या तिला बेबी म्हणत हे सगळे. बेबी मला म्हणाली की तुमच्या नजरेत कोण चांगला मुलगा असेल, पण मला कसं शक्य आहे? आणि अभिनेत्रीबरोबर मला लग्न करायचं नव्हतं, कारण अनेकांचे संसार काय झाले मी बघितले होते माझ्या डोळ्यांनी. म्हणजे सुखाचे आणि व्यवस्थित संसार झालेली माणसं आहेत, रमेश देवसीमा, जयश्री गडकर, बालहुरी, कळलं की नाही? आणि तिसरं आमचं जोडपं आहे या इंडस्ट्रीमध्ये आता नावाजलेलं, म्हणजे एक आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जातं. तर पण त्यावेळेला काही ते सगळं बाकीचं नव्हती. तर मी म्हटलं ठीक आहे, विचारा म्हटलं. आणि त्यांच्याकडून प्रपोजल आलं. प्रपोजल आल्यानंतर मी म्हटलं माझ्या आईला विचारा, जसं मुलगी सांगते आईला विचारा, तसं मुलांनी सांगितलं माझ्या आईला. मी निर्णय नाही घेतला. आणि मग आईला सांगितलं, म्हटलं बघ असं असं आहे, म्हणलं करायला हरकत नाही, मला मुलगी सोजीवळ चांगली वाटते. आणि असं मग सगळं जुळलं. जुळल्यानंतर मग आता म्हटलं लग्न झालं, त्याच्यानंतर आम्हाला चांगला संसार सुखाचा झाला. आणि माझ्यासाठी माझ्या पत्नीने हे क्षेत्र सोडलं. अच्छा. आणि आम्हाला प्रसाद आणि प्रसन्न ही दोन आपत्ती झाली. मी म्हटलं आता माझ्या पत्नीने जर ज्या वेळेला व्यवसाय सोडलेला आहे, तर मला तिच्यासाठी काहीतरी, तिच्या नावारूपासाठी काहीतरी करायला हवं. मी म्हटलं की बघ असं आहे की आपण दोघंही कलावंत आहोत, आपला एक बॅनर स्थापन करूया. मी म्हणलं अहो कशाला या व्यवसायात पडताय, कारण तुम्ही सरळ स्वभावाचे आणि तुम्हाला हे सगळं इथे सगळं जमलिंग असतं आणि खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं असं सगळं चाललेलं असतं. मग प्रसाद चित्राची निर्मिती, मग प्रसाद चित्र आम्ही संस्था उभी केली आणि तिचं नाव दिलं प्रोड्युसर म्हणून. आणि अजून तिचं नाव आहे. त्याचा हेतू एकच की तिचं नाव कुठेतरी शेवटपर्यंत या महाराष्ट्रामध्ये राहायला हवं. हो नक्कीच असं होतं. बरं, तुम्ही अनेक सहकलाकारांबरोबर कामं केली आहेत, जसे की निळू भाऊ आहेत, विक्रम गोखले आहेत, लक्ष्मीकांत बेर्डे आहेत, अशोक सराफ आहेत, तर अशा काही सहकलाकारांच्या आठवणी तुम्हाला आम्हाला प्रेक्षकांबरोबर शेअर करायला नक्कीच आवडतील.
काय ती ही कलावंत मंडळी ज्याचे नाव ते निवडू भाऊ. बरं, असा कलावंत होणे नाही. ॲक्टिंगमध्ये ही सर्वश्रेष्ठ नटसम्राटच आणि स्वभावाने डाऊन टू अर्थ. म्हणजे त्याला मी म्हटलं निवळू भाऊ तुमच्यासाठी मी वुडलँड बुक करतो. ते म्हणजे भेंडे तर कशाला उगाच तुम्ही वुडलँड वगैरे, मी पारिजातमध्ये राहतो, ते साधं लॉज आहे. शूटिंग चाललं होतं आमचं, त्यांना कोणतरी प्रोड्युसर आले त्यांच्याकडे काही नाटकाचं डेट घेण्याकरता. ते म्हणाले बघा मी तुम्हाला काही या डेट्स मी देऊ शकत नाही कारण मी ह्यांच्याकडे बांधील आहे, मी ह्यांच्याकडे काम करतो. तर तुम्ही काय करा भेंडे साहेबांना विचारा आणि त्यांनी जर मला परमिशन दिली तर मी येईन तुमच्याकडे. म्हणजे केवढं कलावंताचा मोठेपणा आहे मला सांगा ना. नाही तर आता मी बघतो कलावंत प्रोड्युसरला सरळ येऊन सांगतात किंवा डायरेक्टरला येऊन सांगतात माझा प्रयोग आहे मला तिथे जायचं आहे. आता हा एवढा मोठा निळू भाऊ एवढे मोठे कलावंत पण ही परमिशन म्हणजे किती त्यांचं महान आहे मनाचा मोठेपणा. मनाचा मोठेपणा. तसंच एकदा माझं शूटिंग चाललं होतं आणि शूटिंगला मी त्यांना चेक दिला होता आणि दुसऱ्या शेड्यूलला ते आले. चेक पहिल्या शेड्यूलचा घेत आले खिशात टाकला, दुसऱ्या शूटिंगला आले, शूटिंग चाललं आहे, रात्री त्यांचा शेवटचा दिवस होता, शूटिंग झालं. म्हटलं निवळू हो जाताना म्हटलं चेक घेऊन जा. ते म्हणाले मला जरा मला बोलायचं आहे तुमच्याशी. म्हटलं काय निवळू काय झालं. म्हणजे तू पहिला चेक दिला होता ना तो रिबाउंड झालेला आहे काहीतरी बँकेच्या ह्याच्यामुळे तो रिबाउंड झाला होता मलाही ठाऊक नव्हतं. मी म्हटलं कसं झालं. मला ह्याचं आम्हाला आश्चर्य वाटलं. मी लगेच त्यांना म्हटलं माझ्या प्रोडक्शन मॅनेजरला म्हटलं यांना आता तू कॅश दे पैसे, चेक बिक देऊ नकोस. कॅश दिले पण त्या माणसाचं मोठेपणा इतका की संपूर्ण दिवस तो माझ्यावर शूटिंग करत होता, एक शब्द काढला नाही, जाताना फक्त मला ते असं बोलले. हा ते कसं बोलले ते तुम्ही मात्र सांगा निळू भाऊ कसं बोलले, थोडीशी झलक आम्हाला नक्कीच दाखवा तुम्ही. त्याचं काय प्रकाश ही तू पहिला जो चेक दिला होता ना तो आता परत आला रे आता. आणि मी आवाज झालो नाही ते राहू दे राहू दे ते होतं तसं. कारण त्यांचं माझ्या जिथे काम करत होते ते मला त्यांची एक शैली होती ढब होता. ते आमच्या कॅरेक्टरला ये बाळशा काय रे काय करून राहिलंस तू तुला कळत नाही का असं त्यांचं एक. आणि खरोखर म्हणजे असा कलावंत होणे नाही. वा खरंच खूप सुंदर. अगदी निळू भाऊ अगदी समोर आहेत असाच संदर्भ भास झाला. मी तेवढा नाही उगाच माझी चेष्टा करू नको हे तुम्हाला धाडस करायला लावलेस असं. बरं विक्रम गोखलेंबद्दल तुमची आठवण आहे ती आपण मगाशी बोलत होतो ती जरा परत सांगा. अरे विकी काय म्हणजे असा मित्र सगळ्यांना लाभावा असं मी म्हणेन. आणि माझ्या चित्रपटामध्ये त्यांनी भालूपासून असे 2-3 चित्रपट माझ्यावर केले. तर आमचं एक नवीन मुलांना घेऊन मी चित्रपट करत होतो. 40 मुलं आणि मुली अशा नवीन होत्या आणि शूटिंग चाललेलं असताना तो दुपारी माझ्याकडे आला काय लंचच्या अगोदर. म्हणजे प्रकाश जर एक काम आहे 2 मिनिटाचं. म्हणजे काय अरे विकी काय. आम्ही विकी म्हणतो तर विकी काय अरे. म्हणे बच्चन साहेब इथे बाजूलाच राहतात, तिथे बच्चन साहेबांच्या बाजूच्याच बंगल्यामध्ये आमचं शूटिंग चाललं होतं. तर मी हे पुस्तक मला फक्त द्यायचं आहे ते देतो आणि एक 15 मिनिटात येतो. म्हटलं हरकत नाही मी अर्धातच देतो. नाही नाही त्याच्या अगोदर येईन मी. आणि गेला आणि शूटिंग चाललेलं आहे. त्या दिवशी फार अगदी स्टंटचा सिक्वेन्स होता की तो हिरो येतोय त्याला झोडतात. म्हणजे विक्रम मुलीचा बाप असतो तो म्हटलं ऑर्डर देतो त्यांना की ह्याला ठोकून काढा वडवून काढा कारण त्याच्या मुलीवर प्रेम करत असतो म्हणून. आणि हा सिक्वेन्स चाललेला आणि मधूनच एकदम 15 मिनिटात विक्रम आला जोसामध्ये आणि मला काय काय प्रकाश आहे काय सगळं काय चाललेलं आहे. मला 2 मिनिटं कळलं नाही की काय आमचं माझं चुकलं आहे काय झालं काय चाललं आहे तुम्ही काय करताय ते और आप लोक सब आप लोक क्या करते. अच्छा तर लोकांना पण काय कळलं चलो अंदर चलो देखो क्या क्या हो रहा है क्या आपको मालूम नहीं है ये ऐसा सब करने का ये सब शूटिंग कर रहे हैं किस लिए कर रहे हैं आप चलो मेरे साथ. सगळ्यांना आम्हाला आतमध्ये तू घेऊन गेला तर मला वाटलं आतमध्ये जाऊन काय स्पोर्ट करणार आहे. आतमध्ये गेल्यानंतर तुला सांगतो जीव माझे डोळे भरू झाले. त्या दिवशी माझा 10 तारखेला 10 मेला माझा वाढदिवस असतो आणि त्या वाढदिवसाचं ते आणि सगळं ते डेकोरेशन केलं होतं, केक ठेवला होता आणि मी माझ्या बायकोला सांगितलं होतं की कोणालाही सांगायचं नाही ते त्याच्या कानावर कसं गेलं
परमेश्वरास ठाऊ आणि कडकडून मी त्याला मिठी मारली आणि रडलो. हां, म्हणजे त्याने अक्षरशः सेलिब्रेट केला तुमचा बर्थडे. सेलिब्रेट केला आणि असा कलावंत, असा मित्र की खरोखर हे असे कलावंत होणे नाही, इतकं प्रेम करणे नाही. आता बघतो, आहेत प्रेम करणारी कलावंत आहेत, पण कसं जरासं तकलादी वगैरे असं असतं. बरं, तुमचे पेंटिंग्स बद्दल तुम्ही एक्झिबिशन्स वगैरे केले आहेत का? त्याविषयी थोडंसं सांगा. मी माझी पेंटिंग लंडन, US, सिंगापूर बरेच ठिकाणी मी पेंटिंग केली, इथे देखील केली. आणि माझ्या पेंटिंगच्या सगळ्या उद्घाटनाला चांगले सेलिब्रिटीज आलेले आहेत. बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, उद्धव ठाकरे, आमचे आबा पाटील, आर आर पाटील, आमचे जयंतराव पाटील, बरोबर, असे मोठे मोठे सगळे आलेले आहेत. आणि सगळ्यांना माझी चित्रं आवडतात. एवढंच नाही तर बाळासाहेबांनी देखील मला पावती दिलेली आहे, उद्धवनी दिलेली आहे चांगली पावती. माझ्या बाबतीत विलासराव देशमुख चांगलं बोललेले आहेत. तर हे सगळं म्हणजे परमेश्वराची कृपा मी म्हणतो. कळलं ना की आज बघ माझं वय वर्ष 70, आता ह्या मे मध्ये 2 महिन्यांनी 71 मध्ये मी पोहोचेन. आणि ती ऊर्जा माझं, तू जसं विचारलं सुरुवातीला माझा प्रश्न की ही ऊर्जा कुठून, तर ही ऊर्जा ह्या लोकांकडनं मला मिळते. एक प्रकाश अजरामर तुमचं गीत आहे, गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन, याविषयीचा किस्सा आम्हाला ऐकायचा आहे, तो जरा थोडक्यात सांगा. काय त्याचं फार मोठा तो लांबलचक आहे, पण दोनच ओळी लिहिल्या होत्या बापूंनी, म्हणजे बापू म्हणजे पिसारा. आणि एक तपानंतर हा चित्रपट त्यांना मी दिला होता. मला फार विरोध झाला लोकांचा की तुम्ही बापू पी सावळारामांना घेऊ नका वगैरे. मी म्हटलं नाही, मी मनाची गाठ बांधलेली आहे की मी त्यांनाच घेणार. कारण का, मी त्यांच्या डॉक्युमेंटरीमध्ये त्यावेळेस काम करत होतो, ST डॉक्युमेंटरी होती आणि त्यात मी काम करत होतो. आणि माझं एक प्रॉमिस होतं त्यांना की मी चित्रपट केला तर तुम्हाला बापू सगळी गाणी लिहायची. आणि त्यांनी दोन माळी, आमचं गाणं अगदी मी शेवटी ठेवलं होतं, गंध फुलांचं गेलं असं ते अजरामर गाणं आहे. आज गेली 32 वर्ष ते गाजते, सगळ्यांना आवडतं. तर त्यांनी दोन अशा ओळी लिहून आणल्या की गंध फुलांचा गेला सांगून तुझे नि माझे व्हावे मिलन. त्यानंतर सहज एकदा जाता जाता मिळून हसल्या आपल्या नजरा, दोन जीवाच्या रेशमी गाठी, गेली प्रीत मोहना गेली बांधून, व्हावे मिलन व्हावे मिलन. तर मुखडा होता, मुखडा म्हणजे या दोन ओळींचा, आणि अंतरा होता. तर त्या दोन ओळीच्या मुखड्यामध्ये विश्वनाथजी आले माझ्याकडे, म्हणाले अहो दोन ओळीच्या मुखड्यामध्ये कसं काय गाणं हे करायचं. म्हटलं एकदा ती म्हणेल, एकदा तू म्हणेल, द्वंद्व गीत आहे ना. बरोबर. आणि ठरलं होतं की सुरेश वाडकर आणि आशाजींना घ्यायचं, आशाताई. आणि म्हटलं एकदा आशाताई गातील, एकदा सुरेश गाईल, आणि असं करायचं म्हटलं. पण म्हणून कशी आलं, चाल कशी लावायची, म्हटलं काय काळजी करू नका, चला माझ्याबरोबर. त्यांना घरी घेऊन गेलो, एक लव्ह स्टोरीची थीम होती, ती टेप ऐकवली मी. आणि ते म्हणे 2 मिनिटं द्या मला, मी म्हटलं 5 मिनिटं दिली. आणि 2 मिनिटांनी दारावर टकटक आली, मी आतमध्ये आलो. विश्वनाथजी म्हणाले चाल तयार आहे, ऐका. ऐकवली, म्हटलं वा फर्स्ट क्लास, हे वन. म्हणे दुसरी आहे, म्हटलं नाही दुसरी ऐकायची नाही मला, पण ऐका. ऐकली, म्हटलं पहिली आहे तीच करेक्ट आहे. आणि ते हे गंध फुलांचा गेला. प्रत्येक गाण्याची, प्रत्येक गोष्टीची एक हिस्ट्री असते, एक इतिहास असतो. आणि तो श्रम झालं असं. प्रकाशजी, तुमच्या 10 मेला आता तुम्हाला 71 मध्ये तुम्ही पदार्पण करतायत, तर सगळ्या दूरदर्शन तर्फे आणि सगळ्या प्रेक्षकांतर्फे तुम्हाला खूप चांगलं आरोग्य मिळू दे, आयुष्य मिळू दे, आणि उमाताईंच्या तर्फे तुम्हाला सुख समृद्धी लाभू दे, अशी मी श्री मंगेशा चरणी प्रार्थना करते. तर प्रेक्षक हो, तुम्ही आज प्रकाशजींची खूप छान आपण मनमोकळ्या गप्पा मारल्या, ते इथे आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसंच आपण पुन्हा भेटूया अशाच एका छान हस्तींसह पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.